हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आय एम पल्लवी आणि आजचा हा व्हिडिओ खास मराठीतून असणार आहे, कारण आज आहे मराठी नाटक, सुप्रसिद्ध नाटक संत एकनाथ रंगमंदिराचा शुभारंभाचा प्रयोग आज पहिला होत आहे, त्याला सुरुवात होत आहे. आणि याचे कलाकार यामधले म्हणजे आपले सर्वांचे लाडके मराठी सुपर हिरो अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे हे नाटक प्रयोग आज आपले औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे होणार आहे. त्या नाटकाची काही क्षण थोडासा विलंब मी केलेला आहे, तर चला बघूया, लेट्स गेट स्टार्टेड. रंगमंदिर त्याचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आणि हा मान शिवसेना संभाजीनगरला म्हणून एकदा जोरदार या ठिकाणी काळामधून या कार्यक्रमाचे आयोजक आपले लाडके नेते शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरसाहेब यांचं जोरदार काळामधून आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांचे सर्व नाट्यप्रेमींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत इंदोरदेश सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारीला साजरा झालेल्या जयंतीच्या निमित्ताने या नाट्यप्रयोगाचं या ठिकाणी आयोजन शिवसेना संभाजीनगरच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम या ठिकाणी शिवसेनेच्या प्रथेनुसार अशोकजी सराफ साहेबांचं मंचावर आगमन होत आहे. जोरदार काळाजून आपण आदरणीय त्या संभाजीनगर ऐतिहासिक शहरामध्ये अशोकजी सराफ साहेब आपण निर्मितीदाई सावंत यांना सर्वप्रथम अशोकजी सराफ साहेबांना विनंती. आपण इंदुरदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेचं पूजन घ्या. अशोकजी सराफ साहेब छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्पहार घालून पूजन कर. हो सर, नाही तुम्ही दोघे सचिन आहे. सर्वप्रथम श्रीफळ वाढवून आपण नाट्यप्रयोगाला सुरुवात करत असतो आणि मला वाटतं अशोकजी सराफ साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आपण या नाट्यप्रयोगाला सुरुवात करूया. या संत एकनाथ रंगमंदिरचा सुद्धा पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ अशोकजी सराफ साहेब करतायत. प्रसिद्ध सिने अभिनेते नाट्य कलावंत आदरणीय अशोकजी सराफ साहेबांचं संपूर्ण संभाजीनगरकरांच्या वतीने आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. अशोकजी सराफ साहेब Thank you.
त्यानंतर खैरे साहेबांनाच विनंती, आपण डॉक्टर दिलीपजी घारे साहेब सुरुवात करावी अशी आदरणीय अशोकजी सराफ आणि निर्मिती सावंत आणि त्यांच्या समोर सर्व समूहाला या ठिकाणी विनंती करतो. एकदा पुन्हा एकदा अशोक सराफ साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकरता आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नमस्कार. नमस्कार. नाटक सुरू करण्यापूर्वी एक कळकळीची विनंती, कृपया आपले मोबाईल फोन्स सायलेंट मोडवर टाका. त्यांना कलाकारांचा, सहप्रेक्षकांचा आणि तुमचा स्वतःचा रसभंग टळेल. धन्यवाद. व्हॅक्युम क्लीनर. व्हॅक्युम क्लीनर. लेखक दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर. नेपथ्य प्रदीप मुळे. प्रकाश योजना रवी रसिक. संगीत राहुल रानडे. नृत्य फुलवा खामकर. सूत्रधार प्रणित बोडके. निर्माते निवेदिता सराफ, संजोत वैद्य, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव. सादर करीत आहोत अष्टविनायक निर्मित, चिन्मय मांडलेकर लिखित दिग्दर्शित दोन अंकी नाटक. नाट्याच्या दुसऱ्या अंकाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा आपण सन्माननीय अशोकजी सराफ, निर्मितीताई सावंत आणि त्या सर्व कलाकारांचं स्वागत करायचंय. अशोकजी सराफ साहेबांचं यांचं म्हणानंतर अभिनंदन जोरदार टाळ्या वाजवून आपण सराफ साहेबांचं स्वागत करूया. तसेच प्रथमेश चेऊलकर आणि सूत्रधार प्रणित बोडके आणि राजू परदेशी, आपण सर्वांनी
सर्वप्रथम निर्मिताताई सावंत ज्या नयनाच्या भूमिकेत आहेत जोरदार टाळ अजून आपण निर्मितीतांचा या ठिकाणी संपूर्ण संभाजीनगरकरांच्या वतीने स्वागत करायचं आहे. या वॉर्डाच्या वतीने राजभाऊजी वैद्य आहेत, शिल्पाताई वाडकर आहेत आणि क्रांतीचौक वॉर्डाचे शिवसेनेचे पदाधिकारी हे आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब आणि अशोकजी सराफ साहेबांनी निर्मितीताईंचं या ठिकाणी त्या वॉर्डाच्या वतीने स्वागत करतायत. मी आदरणीय राजूभाऊ तसेच शिल्पाताई सर्व शिवसेनेचे वॉर्डाचे पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या अजून आपण सन्मान त्या ठिकाणी कलाकारांचा करायचा आहे. जवळपास एक तासभर हास्याचे फवारे आणि सतत सभागृह या ठिकाणी त्यांनी हलवून ठेवलं. भविष्यात सुद्धा मला वाटतं हे का जसं मी म्हटलं इतिहास घडत नाही, इतिहास घडवला जातो आणि तो शिवसेनेने या ठिकाणी प्रथम प्रयोग घेऊन या ठिकाणी घडवलाय. आणि या निमित्ताने अत्यंत ताकदीचे कलाकार आदरणीय निर्मितीताई सावंत यांना मी खैरे साहेबांच्या वतीने विनंती केली ताई आपल्याला बोलायचंय. ते म्हणे नाटकं कितीही सांगा आम्ही नाटकं करतो पण बोलण्याचं काम कमी करतो. नाही परंतु ताईंना मी म्हटलं की आपल्या भावना व्यक्त करायच्या. आमचा इतका प्रेक्षक वर्ग आपल्या आतुरतेने या ठिकाणी आपण काय बोलतो त्याची वाट बघतोय म्हणून आपलं मनोगत आपण संवाद साधायचा ताई. नमस्कार. खूप छान वाटतं असं भरगच्च पेपर बघून. गेली 2 वर्ष तरसलो होतो या दृश्यासाठी आपण सगळेच जण. खरं तर आज तुम्ही इतका सुंदर रिस्पॉन्स देता आमच्या नाटकाला. नवीन झाला आहे थिएटर, आम्ही खूप खुश आहोत. रंगमंच पण खूप छान पद्धतीने बांधला गेला आहे. मला वाटतं आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हाही अशीच तुम्ही गर्दी करा याची मला. धन्यवाद ताई. यानंतर मला वाटतं अशोकजी सराफ साहेब. आपलं स्वागत आहे सर. जोरदार टाळ्या आपण सराफ साहेबांना सांगतो.
5. मला हेच पाहिजे होतं, कारण पहिला ड्राफ्टर मला असाच काढायचा होता. पण धन्यवाद, नमस्कार तुम्हाला. खरोखरच मी आमचा उत्साह आणखीन वाढवलात. नेहमी आम्ही उत्साही असतोच, पण इतक्या रिस्पॉन्समध्ये काम करताना इतकी जी मजा येते ना, त्याला काही तोड नाही आहे. मी खरोखरच आज स्वतःला मी भाग्यवान समजेन, मी आणि माझी सगळी टीम. एक स्वतःला आम्ही खरंच भाग्यवान समजतो की आज संभाजीनगर सारख्या कलाप्रिय शहरामध्ये हे एक नवीन थिएटर तुम्ही उभं केलं. खरंच म्हणजे असं वाटतच नाही की मी औरंगाबादमध्ये, कारण मी पहिलं थिएटर पाहिलं आहे म्हणून. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर, सगळ्या दृष्टीने अगदी परिपूर्ण अशा रीतीने थिएटर केलेलं आहे तुम्ही. आणि त्या या अशा थिएटरमध्ये आम्ही पहिला प्रयोग करतो आहोत ही आमच्या दृष्टीने खरोखरच भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणेन. संभाजीनगरच्या लोकांनी आमचं नेहमीच कौतुक केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही इकडे प्रयोग सादर केलेत, हे नेहमीच आमचे हाऊसफुल करून आम्हाला यथोचित त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. तेव्हा पुन्हा काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही तसे देत राहाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एक कलासक्त व्यक्तिमत्व, कलेचा अत्यंत प्रेम बाळगणारा माणूस. असा होणार नाही माणूस परत. स्वतः तर कलाकार होतेच, पण बाकीच्या कलाकाराबद्दल त्यांना विलक्षण आत्मीयता होती. फार सुंदर गोष्ट होती, त्यांनी नेहमी कलाकारांचं कौतुकच केलं. त्यांच्या काय त्या गरजा असतील किंवा काय त्या याच्याकडे त्यांनी नेहमीच लक्ष दिलेलं आहे. त्यांचा 23 जानेवारीला वाढदिवस होता, त्यानिमित्तानं हे नाटक आम्ही सादर करतो. हा त्यांच्या प्रतिमेला आम्ही आदरांजली देतो असं मला वाटतं. त्यांचे आशीर्वाद कायमच आमच्यावर असतील. आता सध्याचे लोक आहेत, महापौर साहेब आहेत आणि बरेचसे लोक आहेत, या लोकांचे सुद्धा आशीर्वाद आमच्यावर राहतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही प्रेक्षक तर आहातच, आमचेच आहात तुम्ही. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद.
उद्या होईल ना मी सिलेक्ट. हां कोणाच्या बापाची ताकद आहे तुला सिलेक्ट न करण्याची? माझा मुलगा आहेस तू, परीक्षित नैना रंजन सोन टक्के. आणखी एक गोष्ट, इस्माईल इस्माईल